नाही मी नाही माझ्या उगाचा तोंडी जाईल शब्द समाजानं निर्णय घेतला. मी फक्त समाज फॉर्म भरायचं म्हणायचं लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो कोण. तर मी त्यांना विचारलं काय बाबा इतके भरून काय उपयोग होणार आहे, काय होईल 20-25 दिवस निवडणूक थांबवतील, काहीतरी पर्याय काढतीलच ना, पर्याय काढल्याशी सोडणार नाहीत ते, पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा, नाही घ्यायचा. त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लिखी घ्या बॉन्डवर, ते पण 500 रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या. कोणत्या पक्षाचा असतो मग भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी असू नाही तर काही असू सत्ताधारी असू देऊन टाका तर ते अवमान्य आहे त्यांना. मग काय करायला पाहिजे, मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला, तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत आपण, मग अपक्षच उभा राहायचं म्हणाले एक मकानं सांगितलं. आणि मराठा समाजाने सुद्धा म्हणजे सगळ्या पक्षातले जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना, देणारे बना. तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहेत त्याच्यात जर विरोध केला की नको खासदारकी किंवा नको आमदारक्या लढायच्या मराठ्यांनी, मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का आणखीन बी जातीसाठी नाही करायचं का, असा अर्थ होणार आहे. त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावं आणि सगळ्या जाती धर्मांनासुद्धा सांगतो मी, जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतला राजकारण माझा मार्ग नाही, मी डिक्लेअर केलं तुमच्यासमोर मी उभा बी राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं, तर तुमच्या पुढे एकच पर्याय की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही, त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारा बनावा लागणार आहे. धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे. 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार. मग जात कोणची असो, दीनदलित असो, दलित बांधव असो, त्यांनाही अन्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बनल्याशिवाय पर्याय नाही. सगळ्या जातीच द्यायची एक कारण त्याला काय होते असं म्हणायचंच नाही. सगळेच मराठीचे, सगळेच मुस्लिम बांधवाचे, सगळेच बौद्ध बांधवांचे, दलित बांधवांचे, सगळ्याचंच देऊन टाकायचं आणि ताकदीनं सगळ्यांनीच काम करायचं तुटून. कारण तुमचा उद्देश काय आहे, ते आपली जिरवायला लागले, त्यांचे जिरवून ते आपली जिरवायला लागलेत, मग त्यांची जर जिरवायची तर तुम्हाला एकमुखानं सगळ्या लढावं लागणार आहे. येऊ नको ते येऊ नकोच म्हणायचं कामच नाही, दिला की सुरू. उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत, मग यात कसं करणार? मी तेच सांगितलं, तुमच्यावरती अन्याय होतोय, तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत, मग तुमच्या डोळ्यासमोर देय पाहिजे कोणी असू देऊ दिलेला पक्ष, ते आपली जिरवायला निघाले त्यांची जिरवायची आणि देणारच आपण बनायचं. कारण हिकाला समाज नाही आहे, बना देणारच, कळू द्या ना शक्ती मराठ्यांची, होऊन जाऊ द्या, कळू द्या मराठ्यांची. प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून, प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्यासोबत येऊ शकतात काही अपक्ष म्हणून? नाही त्याबद्दल मला नाही माहीत, मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे आहेत, त्यांचं मी कधी पण सल्ला ऐकतो आजच. फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आत्ता डिक्लेअर केलं की मी उभा राहणार नाही आहे, राजकारण करणार नाही, एवढंच फक्त. बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालं आहे, 12 बलुतेदारांच्या मनासारखं झालं आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालं आहे, मुस्लिम बांधवांसारखं झालं आहे, धनगर बांधवांच्या मतासारखं झालं आहे, सगळ्यांच्या मतासारखं झालं आहे. मग हरकत काय, जात डोळ्यासमोर ठेवा, ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकाल मोकळे व्हा. ज्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार उभा द्या म्हणलं होतं मी आणला आपण नाही म्हणतात ना, नाही म्हणलं तो विषय संपला, तो आता संपला विषय. मी त्यांना म्हणलं ना सोपं करा आपलं काय नाही खासदार की खासदार घेत त्याचा आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने. आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग, म्हणून मी ते माझ्या जरूर हे करायचं म्हणलं. आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत. 30 तारखेपर्यंत गावागावात बैठका होईल.